उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहरात गोळीबार, दोन गटात हाणामारी. कळंब शहर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. रात्री 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास साठे चौक परिसरात गोळीबार करत शहरात धुडगूस घालण्यात आला. कळंब शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून यात 3 जणांवर गोळीबार झाला व तलवारीने वार झाल्याचे समजते. घटनास्थळी कळंबचे DYSP डॉ नितीन कटेकर दाखल झाले आहेत. तसेच दंगल नियंत्रण पथकही शहरात तैनात करण्यात आले आहे. जखमींमध्ये विकास बापू पवार, राहुल बापू पवार, बापू विष्णू धोत्रे सर्व राहणार कळंब शहरातीलच आहेत. गोळीबार करणारे फरार असून गोळीबार करण्याचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही. जखमींवर कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. साहेब काही करत नाही, हा 10 दिवसांनी तसंच केलं. त्यांनी नाशिकहून आलंय आणि मी अर्ज घेऊन गेली. हे माणसं ठाण्यात आणून सोडून देतात व त्याला अटक करत नाही. कमस कम आमच्या 4-5 अर्ज आहेत पण साहेब काही करत नाही की सांगितलं का नाही. आम्ही कटाळला पोलीस स्टेशनला उस्मानाबादला जाऊन मॅडमला सांगून आली की आमच्यावर हल्ला होणार आहे. मॅडम म्हणली मी साहेबाला सांगते अटक करायला. आम्ही कष्ट केले नाही. तिने आम्ही मग कवर